आपले सीनियर साहेब आहेत मानपापुरेचे गुणमाने साहेब, ते दोन शब्द बोलते मध्ये आणि पोलिसांना मदत आणि त्याचप्रमाणे जनतेचं संरक्षण या दृष्टिकोनातून एक इन्स्टॉलेशन व्हावं जेणेकरून त्याचा उपयोग सर्व समाजासाठी होईल. त्याचबरोबर रिजनचे माननीय पोलीस अपर पोलीस आयुक्त साहेब श्री क्राईम पी आय असतील पाटील साहेब आणि त्याचबरोबर गोपनीयचे अंमलदार पोलिसांच्या छातीमध्ये जेणेकरून त्या रोडचा पूर्ण आपल्याला सर्वे करून त्या ठिकाणी जिथं जिथं सुरक्षिततेची उणीव असेल ती भरून काढता पोलीस किंवा आणि कुठलं आपण जवळजवळ आम्ही 394 कॅमेरेज आहेत. ये जो कैमरे लगाए गए हैं ये कल्याण शहर की सुरक्षा को मध्य नज़र में रखते हुए लगाए गए. इसकी क्वालिटी और विज़न बोले नाइट विज़न के कैमरे और इसको हाई रिजोल्यूशन वाले कैमरे लगाए गए. और फिलहाल हमने ट्रायल बेसिस पे 25 कैमरेज लगवाए ज्वेलर्स एसोसिएशन की तरफ से. और अगर ज़रूरत पड़े आगे और भी कैमरे लगेंगे तो ज्वेलर्स एसोसिएशन तैयार है उसके लिए. और साथ ही साथ हमारे बाकी भी एसोसिएशन है जो क्लॉथ मर्चेंट एसोसिएशन है या फिर कल्याण शहर के किराना व्यापारी है उन्हें भी हम विनंती करेंगे और उनसे भी हम लगवा के ले लेंगे जरूरत पड़ने पर. या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त झोन 3 श्रीयुत सचिन गुंजाळ साहेब यांनी केलेल्या आव्हानाप्रमाणे आम्ही ज्वेलर्स असोसिएशन यांना विनंती केली. या ठिकाणी ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत राकेश मुथा यांनी व इतर पदाधिकारी यांनी विनाविलंब इमिजिएट त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि या ठिकाणी आम्हाला ज्या या वल्लीपीर नाका आणि मोहम्मद अली चौक या दरम्यान जे काय CCTV कॅमेरे नाही आहेत त्या ठिकाणी इमिजिएट बसवण्यासाठी 25 कॅमेरे दिलेले आहेत. ते वायफायला कनेक्ट आहेत, त्याचा ॲक्सेस आम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. त्याचबरोबर आम्ही पोलीस ठाण्याच्या सर्व हद्दीमध्ये 5 बीट आहेत, त्या 5 बीटचा आम्ही सर्वे करून लोकांना विनंती करून जवळजवळ 394 कॅमेरे रस्त्याकडे तोंड करून त्याचं आम्ही इन्स्टॉलेशन करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आणखी काही करता येईल ज्या ज्या ठिकाणी कमतरता आहे अशा ठिकाणी आम्ही ते बसवून याचा वापर आम्हाला दैनंदिन कामामध्ये त्याचप्रमाणे समाजाच्या सुरक्षेसाठी हा डे नाईट उपयोग होणार आहे.